नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत ए पासून अहा पर्यंतची अक्षरे। काय आपण पाहिलेले आहोत? ए पासून अहा पर्यंतची अक्षरे। आज आपल्याला काही एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय घ्यायचा आहे। पान क्रमांक 24, पान क्रमांक 24, 24, पेज नंबर 24, पान क्रमांक 24, तुमचे हिरवळ पुस्तक, तुमची मराठीचे हिरवळ पुस्तक, पान क्रमांक 24 वरील हे दोन प्रश्न आहेत, ते आज आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न काय आहे? गाळलेली अक्षरे लिहा। गाळलेली अक्षरे लिहा, तर त्या अक्षरांमध्ये आता बघा, मला पक्ष्यांचे चित्र नव्हते आहेत म्हणून मी काढलेले नाही आहे, मी तसंच लिहिलेले आहे। पण तुम्हाला तुमच्या बुकमध्ये हे पक्ष्यांचे चित्र आहे, त्याच्यामध्ये अक्षरं लिहायची आहेत, ठीक आहे। तर आधी आपण अपासून अहापर्यंतच्या अक्षरांचा सराव करूया, ठीक आहे। तर अ अननस, आ आई, ई इमारत, दुसरी ई इडलिंबू, पहिला ऊ उखळ, दुसरा ऊ ऊस, रू ऋषी, दुसऱ्या ऊ नंतर रू ऋषी हे अक्षर येतं, रू ऋषी नंतर ए एडका, ए नंतर ऐ ऐरन, ऐ ऐरन, ऐ नंतर ओ, बघा अला काना आ आणि त्याला एकच मात्रा दिलेला आहे, त्याचा साऊंड काय येतो आपल्याला ऐकायला? ओ। ओ आपल्या चेहऱ्याचं म्हणजे आपल्या ओठांची जी हालचाल आहे ती देखील कशी होती आहे, हां, ज्याप्रमाणे सर्कल आहे त्या सर्कलप्रमाणे, किंवा इंग्लिश अल्फाबेट्स ओ, ओ लेटर, इंग्लिश अल्फाबेट्स ओ, ओ फॉर आऊल, हां, ओ प्रमाणे आपल्या ओठांची हालचाल होती। तर ओ अक्षर बोलताना हो की नाही, ओ, ओ नंतर आहे औ, काय आहे? औ। औला दोन मात्रे आहेत, ओला एक मात्रा आहे, औला दोन मात्रे आहे, औ। औ नंतर आहे अम, अवर अनुस्वार अम, आणि हे काय आहे? अहा। काय आहे? अहा। तर आपल्या सर्वांना अपासून अहापर्यंतची अक्षरे येतात, त्यामुळे आपण गाळलेली अक्षरे लिहा, राईट द मिसिंग लेटर हा प्रश्न आपण सोडवणार आहोत। तर पहिलं अक्षर काय आहे? रू ऋषी। पहिलं अक्षर काय आहे? रू ऋषी। आता रू ऋषी नंतर मी दुसरे अक्षर लिहिलेच नाही, आता रू ऋषी नंतर कोणतं अक्षर येतं? अ अननस नाही, आ नाही, ई नाही, मग रू ऋषी नंतर कोणते अक्षर लिहिलेली आहेत? हां, ए ऐ ओ औ अम अहा। रू ऋषी नंतर ए ऐ ओ औ अम अहा ही अक्षरे लिहिलेली आहेत, तर मग कोणतं अक्षर लिहायचं रू ऋषी नंतर? ओ नाही, ए। कोणतं अक्षर लिहिणार? ए। मग काय लिहायचं तुम्हाला इथे? ए अक्षर। कोणतं अक्षर लिहायचं? ए। ए अक्षर। ए नंतर कोणतं अक्षर आहे? ए नंतर रू ऋषी नंतर ए अक्षर, ए नंतर ऐ। मग इथे काय लिहायचं आहे? ऐ। ह्या एवर असा एक मात्रा दिला तर काय होणार तयार? ऐ। आता ऐ नंतर कोणतं अक्षर आहे? ओ। बघा बरं का तुम्ही कधी कधी ऐ नंतर
औ अक्षर लिहून ठेवतात. एकच मात्रा ओ. कोणतं अक्षर आहे? ओ. ओ नंतर औ. ओ नंतर कोणतं अक्षर येणार? औ. अला आला दोन मात्रे औ. काय आहे? औ. बघा, मी औ हा हे अक्षर लिहिताना ज्या वेळेस मी हा काणा देते त्या काणावरूनच दोन मात्रे देते, मी असे मात्रे देत नाही. तुम्ही काय करतात? हा काणा काण्यावरून एक मात्रा आणि इथे ही रेषे याच्यावरून एक मात्रा असं लिहायचं नाही. हे चूक आहे, असं लिहायचं नाही. लिहिताना आपले दोन्ही मात्रे काण्यावरूनच यायला पाहिजे, म्हणजे हा जो काणा आहे त्या काण्यावरूनच एक मात्रा मग दुसरा मात्रा, असे दोन मात्रे त्या काण्यावरूनच यायला पाहिजे. आणि ते मात्रे देखील असे स्लांटिंगमध्ये यायला हवेत. तुम्ही काय करतात? नाहीतर असे मात्रे देतात असे वरती, नाहीतर एक इकडं एक इकडं, असे मात्र चुकीचे आहेत. असे मात्रा द्यायचे नाही. मात्रा देताना ते स्लांटिंगमध्ये यायला पाहिजेत. आलं लक्षात? औ नंतर काय आहे? अम. काय आहे? अम. म अवर अनुस्वार अम. आणि अम नंतर आहा. झालं? सगळ्यांनी तुमच्या हिरवळ पुस्तिका पान क्रमांक 24 प्रश्न पहिला दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे इथे बघून, ठीक आहे? नंतर प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून शब्द पूर्ण करा. माता कोणते अक्षर आहे हे इथे म्हणजे शब्द पूर्ण होण्यासाठी हे अक्षरांचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे कोणती अक्षर आहे ती? ए, ऐ, ओ, औ, अम, आ. हे अक्षरांचा वापर करून आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहेत. तर शब्द तयार कसे होतात हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 2, 3, 4 अक्षरांचा मिळून एक शब्द तयार होतो. आलं लक्षात? म्हणजे तोही त्याही शब्दाला, म्हणजे शब्द शब्दाला अर्थ असेल तो शब्द, नाही तर तुम्ही कोणतेही अक्षर एकमेकांना जोडाल आणि म्हणून मी लिहिला शब्द, पण त्याला तो अर्थच नसेल, त्या शब्दापासून काही अर्थच निघत नसेल, तर तो शब्द होणार का? नाही. अर्थपूर्ण शब्द म्हणजे ज्याचं काहीतरी आपल्याला कळतं आहे की हा शब्द काय आहे. जर तुम्ही असं काही लिहिलं, काय लिहिणार तुम्ही आता? म अ, म आणि अ असा शब्द लिहिला तुम्ही, म आणि अ, म अ, म अ, म्हणजे काय? त्याचा काही अर्थ होतो का? नाही. म हा शब्द होईल का? नाही. हे फक्त तुम्ही अक्षरं लिहिलेली आहेत, म आणि अ अक्षर आहे, एवढंच आहे. ते जोडून लिहिलेलं, ते वेगवेगळी केली तर हे दोन वेगवेगळे अक्षर होईल. म्हणून आपल्याला शब्दासाठी, म्हणजे शब्दाला अर्थ मिळण्यासाठी एक म्हणजे योग्य अक्षराची आपल्याला गरज असते. तर आता पहिला जे उदाहरण आहे तिथे काय लिहिलेलं आहे? ड कला काना का, ड का. आता ड का, ड का. आता ड काच्या समोर आपण एक एक अक्षर इथे घेऊन बघू. आता पहिला आपण ए घेऊ. ए ड का, ए ड का. हा, एडका तर हे प्राण्याचं नाव आहे म्हणून ए हे अक्षर बरोबर आहे ह्याच्यासाठी. म लिहायचं ए. आल्या लक्षात? एड का. आता दुसरं र न, रण.
आता रन साठी पहिले इथे काय आलं पाहिजे? मग हे ए यायला हवं का? ए रन, ए रन, ए रन म्हणतात का? नाही, ए रन नाही बोलत. मग ऐ घ्यायचं, ऐ, ऐ रन. हा बरोबर आहे हा शब्द, ऐ रन हा शब्द बरोबर आहे. रनला ऐ हे अक्षर आपल्याला काय होतं? मॅच होतं किंवा बरोबर आहे. ऐ हे अक्षर बरोबर आहे. मग काय लिहिणार आपण? ऐ, ऐ रन. आलं लक्षात? नंतर आहे झेवाला. झेवाला कशावाला? झेवाला मग आता कपडेवालाही असू शकतो, पण इथं झेवाला आहे. तर मग कुठलं ए अक्षर घेऊन बघू? ए झेवाला नाही, ऐझेवाला नाही. शब्दाला अर्थ मिळतो का? ऐझेवाला असा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? नाही. मग ओ, ओ घेऊन पाहिलं तर ओ झेवाला. हां, ओझेवाला शब्द हा बरोबर आहे. म्हणजे ओ हे अक्षर ह्यासाठी बरोबर आहे. मग आपण काय लिहिणार इथं? ओ अला काना, एक मात्रा ओ. ओ झे वाला, ठीक आहे. नंतरचा शब्द आहे शध. काय आहे शध? मग शधसाठी आपण ए घेऊन पाहू. ए शध नाही मिळत आपल्याला काही अर्थ. ऐ घेऊन पाहू. ऐ शध नाही मिळत. ओ, ओ शध, औषध असा शब्द बरोबर आहे का? औषध बोलतो का आपण? नाही. मग त्याच्यासाठी ओ देखील बरोबर नाही आहे. मग औ अक्षर, औ शध बरोबर आहे. औ अक्षर हे शधसाठी मॅच होतं, म्हणून आपण औ हे अक्षर इथे लिहिणार आहोत. औषध आल्या लक्षात? नंतर औ नंतर आहे बारी. बारी आता काय लिहायचं? ए, ए बारी नाही. ऐ, ऐ बारी नाही. ओ, ओ बारी नाही. औ, औ बारी नाही. मग कुठला शब्द? अम, अंबारी. अंबारीसाठी अम हे अक्षराची गरज आहे. तर मग अम हे अक्षर आपण इथे लिहिणार आहो. मग कुठला शब्द तयार होईल? अंबारी, ठीक आहे. नंतर इथे काय दिलेलं आहे? नम, नम. मग आपल्याला इथे काय द्यायची आहे? फक्त आहाची मात्रा द्यायची आहे. मग आहाची मात्रा म्हणजे असे दोन डॉट द्यायचे. मग काय होईल? नमः. काय होईल? नमः. आलं लक्षात? तुमच्या पुस्तक पान क्रमांक 24 हे दोन्ही प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला या दोन्ही प्रश्नांचा अभ्यास करून हे प्रश्न सोडवायची आहेत, ठीक आहे. समजले तुम्हाला? तुमचा हा स्वाध्याय आहे, तुमचा हा होमवर्क आहे, ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. बाय बाय.